कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी, प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी, आता ते सर्वांना समजतील, त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती, निळ पाणी, हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन एफएम 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन एफएमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय. आज आपण मिरज येथील महिला उद्योजिका पूजा शीतल कदम यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांनी कदम ऊस रोपवाटिका मिरज या नावाने आपली ऊस रोपवाटिका सुरू करून आज मिरज पूर्व असेल, सांगली जिल्हा, सोलापूर या भागात त्या सध्या ऊसाची रोपे देत आहेत. त्यांच्या या यशाचा प्रवास आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम मॅडम, आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की आपण या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने आलात आणि आपली कदम ऊस रोपवाटिकेचा जन्म कधी झाला? 2015 साली आपण रोपवाटिका चालू केलेली आहे आणि सगळीकडे चालू आहेत. त्या थ्रूच आपण करायचं ठरवलेलं. त्या मार्गातून आपण थोडं थोडं करत करत आता आपली रोपवाटिका मोठी झालेली आहे आणि भरपूर ठिकाणी, म्हणजे अक्कलकोट, सांगोला, भरपूर ठिकाणी आपली रोपं जातात. वर्षाकाठी 40 लाखापर्यंत आपण रोपं विकतोय आणि शेतकऱ्यांचा पण आपल्याला तसा भरपूर सपोर्ट आहे. आणि त्यानंतर आपण त्यांना रोपं दिल्यानंतर आपण त्यांना आळवणी वगैरे त्यासाठी पण मार्गदर्शन करतो आणि भरपूर आपली रोपं खपतात. मॅडम खूप छान सांगितलं. आपण रोपवाटिका क्षेत्रामध्ये येण्याचं कसं ठरवलं? बरेच ठिकाणी आता चालू आहे सध्या आणि त्या थ्रूच म्हटलं थोडं करावं आपण पण प्रयत्न आणि त्यामुळं चालू केले आपण रोपवाटिका. मॅडम, सुरुवातीचा काळ कशा पद्धतीने होता? म्हणजे कोणताही व्यवसाय उभा करायचा म्हटल्यावर लगेच काय व्यवसाय आज सुरू केला महिन्याभरात व्यवसाय सेट होतो असं नाही. सुरुवातीचा काळ स्ट्रगल असतो, संघर्ष असतो. सुरुवातीचा काळ कशा पद्धतीने होता? आपण पहिल्या शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना सांगितलं की बाबा आपण अशी रोपं विकतो आणि चांगल्या क्वालिटीचे असतात, खोडं वगैरे न भरता आपण लागणीचा ऊस घेऊन फाउंडेशनचा वगैरे घेतो आणि तो चांगल्या पद्धतीनं प्रक्रिया करून आपण रोपं तयार केलेले असतात आणि ती रोपं तुम्ही लावून बघा आणि त्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट पण छान आला आणि भरपूर रिस्पॉन्स मिळाला शेतकऱ्यांना. तुम्ही सुरुवातीला शेतकऱ्यांशी जाऊन डायरेक्ट बांधावर त्यांच्या जाऊन त्यांच्या भेटी दिल्यामुळे तुमची आज रोपवाटिका सेट झालेली आहे. ओके मॅडम, आता सध्या आपल्या रोपवाटिकेमध्ये ऊसाची कोणकोणत्या जातीची रोपे आपणास इथं मिळतात शेतकऱ्यांना समजा इथं आल्यावर, आणि ते हजर स्टॉकमध्ये उपलब्ध असतात का? आपल्याकडे 86-32 हजर स्टॉकमध्ये असतो आणि त्यातलाच निरा फाउंडेशन म्हणून येतो तो पण असतो आपल्याकडे. 10001, 86-32, 265, 8005 अशा भरपूर व्हरायटी आपल्याकडे ऊसाच्या असतात. 86-32 सोडून बाकीच्या जर व्हरायटी पाहिजे असतील तर आधी ऑर्डर द्यावी लागते का? त्याचा सीझन असतो, त्या सीझन वाईज आपण केलेलं असतो आणि 10001 वगैरे एप्रिलच्या नंतर आपल्याला हजर स्टॉकमध्ये मिळतात 265 वगैरे. अजूनही बरेच शेतकरी ऊसची रोपे न लावता कांडीची लागवड करूनच बऱ्यापैकी ऊस पिकाचं नियोजन करत आहेत. मग आता सध्या शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी ऊसाच्या रोपांच्याकडे पण वळत आहेत, या दोन्हीच्या मधला प्रवासाबद्दल आपणास काय वाटतं? कांड्या लावल्या तर त्यांचा 1 महिना एक्स्ट्रा जातो. ओके. आणि जर आपण रोपं लावली तर 1 महिना त्यांचा कमी लागतो, कारण आपली जी रोपं देतो ते आपण 1 महिना आपल्याकडे झालेले असतात, त्यामुळे त्यांचा 1 महिन्याचा खर्च किंवा पाणी वगैरे ते सगळं वाचतं. त्यामुळे रोपं परवडतात शेतकऱ्यांना आणि ते शेतकरी रोपं लावण्याचा जास्त प्रयत्न करतात. 1 महिन्याचा काळ हा कमी होतो, कांडी लावल्यानंतर 1 महिन्याचा काळ कमी होतो आणि आपणास रोपवाटिकेमधून रोपे मिळतात. आपल्या रोपवाटिकेचं वैशिष्ट्य काय आहे? आपल्या रोपवाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे आपण उत्तम प्रतीचा ऊस आणून त्याच्यावर प्रक्रिया करून व्यवस्थित चांगली रोपं दिलेली असतात शेतकऱ्यांना, त्यामुळं जास्त खप होतो रोपांचा वगैरे आणि इन्कम जास्त होतो. सध्या आपल्याकडे 5 ते 6 व्हरायटीची रोपे आहेत. आपल्या भागात चालणारी किंवा बाहेर जास्त मागणी असणारी व्हरायटी कोणती? आपल्या भागात शक्यतो 86-32 चालतं आणि इकडं सोलापूर साईडला वगैरे 10001, 265 त्या रोपांची मागणी जास्त असते आपल्याकडे. शेतकरी ज्यावेळेला रोपं खरेदी करणार असतो त्यावेळेला प्रत्यक्ष येऊन आपल्या रोपवाटिकेमध्ये भेट देऊन जातो का? बऱ्यापैकी लोक येत नाहीत, फोनवरच कॉन्टॅक्ट झालेला असतो आणि चांगली रोपं दिल्यामुळं फोनवर आपण व्हॉट्सअपवर वगैरे आता त्यांना फोटो पाठवतो आणि त्या थ्रू आपल्याला ऑर्डर्स मिळतात
आणि काय जवळचे शेतकरी असतील ते येऊन बघून घेऊन जातात. रोपवाटिकेच्या मार्केटिंग कशा कशाचा वापर करता साधनांचा? आता सध्या तर काही नाही, फक्त व्हिजिटिंग कार्ड्स वगैरे किंवा जाहिरात वगैरे आपण देतो एवढंच. आणि शेतकरी एकमेकाला सांगून वगैरे तो पब्लिसिटी होत असते, त्यामुळे काय जाहिरातीची एवढी आवश्यकता नाही. मॅडम, माउथ पब्लिसिटी खूप मोठी असते. आता आपल्याकडून ज्यावेळेला शेतकरी रोपे घेऊन जातो त्यानंतर त्याला उतारा पडला चांगला, त्यातनं ॲव्हरेज मिळाला, शेतकऱ्याचा जो आनंद असतो तो येऊन इथं सांगतो का? आनंद कशा पद्धतीने व्यक्त करतो? ते सांगतात तुमच्यामुळं आम्हाला जरा चांगले उत्पन्न वाढलं आहे आमचं, त्यामुळं चांगली रोपं देता तुम्ही आणि काय वगैरे तुटाळ वगैरे होत नाही. एकेकांचं कसं होतं तुटाळ भरपूर होतं आहे रोपं नेली तरी पण, आणि आपण कसं चांगली रोपं दिल्यामुळं त्यांचं तुटाळ वगैरे कमी होतं आणि उत्पन्न पण वाढतं आहे. एकरी काठे त्यांना 70-80 टन हे पडतं आहे, त्यामुळं ते जास्त उत्साही असतात रोपं लावण्यात. त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आपणास म्हणजे आपल्याला ऊर्जा देतो. त्यांनी येऊन सांगतात त्यामुळं आपल्याला पण वाटतं की बाबा आपण छान चालवतो आहे व्यवसाय हा, आणि त्यामुळं त्यांच्यामुळं आपली ही रोपवाटिका व्यवस्थित चालते. मॅडम, हा ऊस रोपवाटिकेचा सीझन 12 महिन्यातला कोणता काळामध्ये जास्त मागणी असते? जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने पावसाचे असल्यामुळं जास्त करून ऊस रोप जातात त्यावेळेस, आणि एरवी हा 12 महिने चालणाराच व्यवसाय आहे. आपण या व्यवसायात आहात, आपणास या व्यवसायासाठी घरच्यांची कशा पद्धतीने मदत होते? घरच्यांचा सपोर्ट आहे आणि त्यामुळं तर हे करू शकतो आम्ही व्यवस्थित. कशा पद्धतीने मदत होते घरच्यांची या कामामध्ये? कारण आपण एक आपलं कुटुंब आणि व्यवसाय हे कशा पद्धतीने हँडल करता? मिस्टर वगैरे इथं असतातच, मी पण असते आणि सगळं करून वगैरे आम्ही इथं येतो, आणि कामगार पण आहेत तसे भरपूर, आणि फक्त लक्ष द्यायला लागतं तेवढंच, बाकी काय. सध्या किती कामगार आपल्या रोपवाटिकेत कार्यरत आहेत? 15 आहेत, म्हणजे सगळे धरून महिला पण आहेत आणि पुरुष वर्ग पण आहेत, त्यामुळं आहेत 15-16 आहेत. काही रोपवाटिकामध्ये असं जाहिरात केलेले असते की आमच्याकडची रोपे कीडमुक्त असतात, मग त्याबद्दल आपलं काय मत आहे? कीडमुक्त असतात म्हणतात, खरं कसं आहे प्रत्येकाच्या शेतावर डिपेंड असतं ते की शेत वगैरे कसं असेल त्याच्यावर आपण प्रक्रिया पण ऊस लावल्यानंतर करता यायला पाहिजे, नाहीतर लावलं आहे नाही तर तसंच ठेवलं आहे त्याला ते काही उपयोगाचं नाही आहे. अळवणी करायला पाहिजे त्याला, औषधांची फवारणी करायला पाहिजे, ज्या त्या वेळेला जे काही डोसेस आहेत ते सगळे देता यायला पाहिजे, त्यामुळं ते व्यवस्थित चालतात आणि व्यवस्थित रोपं येतात. रोपे तयार होऊपर्यंत आपल्या या रोपवाटिकेमध्ये आपण औषधांची फवारणी कशा पद्धतीने करत असता? आपण फक्त बुरशीनाशक लावलेलं असतं त्यात, पाण्यात सोडलेलं असतं आणि त्यावर त्यात बुडवून आपण रोपं तयार केलेली असतात, मग नंतर त्यानंतर आपण थोडीफार रोप हे असतात औषधं वगैरे ते सोडतो, म्हणजे फवारणी केलेली असते एकदा आणि त्यानंतर देतो आपण रोपं त्यांना. बरोबर. आता सध्या 86-32 हजार स्टॉकमध्ये उपलब्ध आपल्याकडे असतो आणि बाकीची जी रोपं आहेत ती आपण ऑर्डर द्यावी लागते. मग सध्या ज्यावेळेला सुरुवात झाली त्यानंतर आता ॲव्हरेज आपल्या व्यवसायात वाढत आहे, मग किती प्रमाणात आपल्याकडे रोपे उपलब्ध असतात? आता 4-5 लाखापर्यंत उपलब्ध असतात आपल्याकडे, महिन्याकाठी 4-5 लाख तयार होतात आणि तेवढा सेल पण होतो. बरोबर. खूप आपण छान माहिती दिली. आता एक मी माझा शेवटचा प्रश्न मॅडम, आपण रोपे दिल्यानंतर विक्री पश्चात मार्गदर्शन शेतकऱ्यांना कशा पद्धतीने करता? विक्री पश्चात मार्गदर्शन म्हणजे त्यांच्या शेतावर जातो आपण, त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते जरा हे करतो आपण आणि त्या थ्रू आपण काय असेल ते त्यांना मार्गदर्शन देतो, काय औषधं वगैरे सोडायचे असतील तर त्यांना सांगतो, किंवा हुमणी वगैरे होत्या काहीतरी कीड लागलेली असते त्यामुळं ते त्याचे पण आपण त्यांना डोसेस देऊ शकतो. मॅडम, आपलं शिक्षण काय झालेलं आहे आणि या क्षेत्रामधला आत्तापर्यंतचा अनुभव कसा आहे? माझं शिक्षण BCOM झालेलं आहे आणि मिस्टर करतात हा व्यवसाय, त्यामुळं मी त्यांच्या थ्रूच इथं थांबते वगैरे आणि काय थोडंफार नॉलेज मला पण आलं आहे त्यातलं आणि त्या थ्रू करते मी. अजूनही बरेच तरुण कोण व्यवसायामध्ये उतरताना घाबरतात, व्यवसायामध्ये सक्सेस होईल का नाही अशा पद्धतीने घाबरतात, मात्र कदम ऊस रोपवाटिकेचा जन्म 2016 झाला आणि आज एक चांगला नामांकित रोपवाटिका झालेली आहे. तर जे काय तरुण किंवा तरुणी पुन्हा या व्यवसायात येणार आहेत, हा व्यवसाय सोडून दुसऱ्याही कोणत्याही व्यवसायात येणार आहेत, त्यांना आपण काय सल्ला द्याल? नोकरीपेक्षा व्यवसाय हा कधी पण चांगला असतो, थोडंफार कष्ट करावे लागतात पण त्यातून उत्पन्न म्हणा किंवा आपले जे अनुभव वगैरे ते खूप छान असतात. आणि कोणताही बिझनेस करताना लगेच यश मिळेल ह्या आशेवर बसायचं नाही, 4-5 वर्ष आपण त्यात कष्ट करायला पाहिजेत आणि त्यानंतरच आपला हा बिझनेस सक्सेस होत असतो.
तर शेतकरी बंधूंनो, या होत्या कदम ऊस रोपवाटिका मिरजच्या संचालक पूजा शीतल कदम ज्यांच्याशी आपण आज गप्पा मारल्यात. त्यांच्याकडून आज आपण ऊस रोपवाटिकेचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं हे जाणून घेतलं. शेतकरी बंधूंनो, आपणास जर काय ऊस रोपवाटिकेचं मार्गदर्शन पाहिजे असेल, त्यांना तुम्हाला रोपे हवे असतील, तर त्यांचा मोबाईल क्रमांक मी सांगतो, 9595 14 07 14, 8557 14 07 14, या नंबरवरती आपण कॉल करून त्यांना मार्गदर्शन घेऊ शकता. तर शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाले इथंच थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. माझं शिवार ग्रीन एफएम 90.4. माझं शिवार.